सध्या आपल्याबरोबर दोन युवती आहेत नांदेड जिल्ह्यातील काकांडी गावातील या जिल्ह्या आहेत आणि या दोघींना राहुल गांधी यांच्याशी संवाद साधण्याची संधी मिळाली आपण त्यांच्याशीच बोलूयात तुम्ही राहुल गांधी यांच्याशी संवाद साधला कुठल्या कुठल्या मुद्द्यांवर तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली आम्ही मुलींबद्दल बोलल्या की मुलींना कुठे आरक्षण आम्ही वडर नाही कुठे बी काही नाही आम्ही मध्ये खूप जातीचे काष्टाचे येतात आम्ही भटकी भट जात आहो मात्र आम्हाला भटकी जात म्हणून नाही समजत आम्हाला ओबीसीमध्ये टाकले आहेत आणि आम्ही म्हणल्या की आम्हाला बी आरक्षण पाहिजे आमच्यामधले लोक खूप आहेत मात्र तो काही करू शकत नाहीत मग त्यासाठी ते आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला आरक्षण बी पाहिजे आणि आम्ही आता पोलीस भरती तयारी करा आम्ही तर जस्ट लागल्या मग तर जे मुली तयारी करत आहेत ते की आता प रनिंग दोन तीन वर्ष झाल्यात की रो तीन वर्षे काहीच नव्हतं पोलीस भरतीची तयारी नव्हती की कोणतीच नव्हती आणि ते फॉर्म बी ॲड पडले नव्हते आता पण त्यांच्यामध्ये प्रॉब्लेम करत आहेत मग नोकरी मिळण्याबाबत ज्या समस्या आहेत त्याबद्दल तुम्ही त्यांच्याशी चर्चा केली मग त्यांचं काय उत्तर होतं काय त्यांनी तुम्हाला आश्वासन दिलं काही बोललं काय म्हणले नाही ना असं म्हणले करतो बघतो आम्ही म्हणजे उंची वाढवण्यात आता तेच प्रॉब्लेम आहे ना काय म्हणतील अजून कुठल्या विषयांवर चर्चा झाली काय या व्यतिरिक्त नाही काय नाही ते म्हणले की आम्ही म्हणले की ते म्हणले तुमचं नाहीच होऊ शकणार नाही म्हणजे तुम्ही अभ्यास करून म्हणजे नोकरी लागू शकणार नाही तर तुम्ही काय करणार आम्ही म्हणले आम्ही काय करू शकणार नाही कारण की आमच्या आई वडील म्हणतात की आता खूप झालं शिकणार आता लग्न करून देतात आम्ही म्हणलं की आम्हाला लग्न नाही करायचं तर म्हणले का त्यामुळे म्हणलं तुमच्यासारखंच राहायचं काय म्हणाले <laughs> मध्ये <laughs> आनंद काय नाही असू लागले असू लागले आमच्यासारखं तयारी करा तयारी करा राहुल गांधी सारख्या एवढ्या मोठ्या लिडरशी तुमचा संवाद साधला काय वाटलं काय भावना मनात आल्या काय वाटतं तुम्हाला आम्हाला काय असं आम खूप आनंद वाटला मग किती आनंद आम्ही विचार बी केलं होते की आम्ही राहुल गांधीला भेटू शकतो म्हणून आम्ही काय तुम्हाला संवाद साधायला आतमध्ये कसं जाऊन दिलं ते सीआरएफ भेटले होते आम्हाला रनिंग आम्ही व्यायाम करू लागलो भेटले होते ते सर म्हणले तुम्हाला राहुल गांधीला भेटायचे का हो म्हणलं होतं आम्ही मग भेटायला लागले तुमचं नाव काय आणि तुमचं गाव कोणतं माझं नाव संध्या रावसाहेब बोले आहे मी काकंड येथे राहतो प्रतीक्षा अंकुश मंजेल मी भी काकंड राहते तर या यात्रेदरम्यान राहुल गांधी आहेत ते युवकांशी संवाद साधतात युवक युवतींशी संवाद साधतात शेतकरी याचबरोबर ते संवाद साधत असतात आज त्यांनी या दोन युवतींशी संवाद साधला आणि त्यांनी आपल्या नोकरीबाबतची समस्या आहे त्याबाबत राहुल गांधी यांच्याशी चर्चा केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट रवी चव्हाण सह मेघा कुचिक झी मीडिया नांदेड लाल मातीतली